विद्यार्थी हो आज आपण भाजीपाला उत्पादन या पेपरमधील जो पहिला घटक आहे भाजीपाला लागवड ओळख ज्याला गुण आहे सोळा ते बावीस तर या मुख्य घटकातील जो चौथा उपघटक आहे भाजीपाला पिकांचं वर्गीकरण हा उपघटक आज आपण या ठिकाणी काय पाहणार आहोत तर भाजीपाला पिकांचं वर्गीकरण करत असताना या ठिकाणी तर जवळपास पन्नास प्रकारच्या वनस्पतीचा भाजीपाला म्हणून उपयोग केला जातो आपण पाहिलं होतं की व्याख्यामध्ये की अशी कोणतीही वनस्पती किंवा तिचा भाग जो स्वयंपाकामधून खाण्यासाठी वापरला जातो त्याला आपण काय म्हणतो भाजीपाला म्हणतो तर हे अशा जवळपास पन्नास प्रकारचे वनस्पती आहेत तर या वनस्पतींचा आपल्याला अभ्यास नीटनेटकेपणाने करता यावा त्या त्यांचा अभ्यास करत असताना सुसूत्रतापणा यावी तर यासाठी या खालील निकषांचा वापर करून त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे ज्याला आपण क्लासिफिकेशन म्हणतो आपण तर हे वर्गीकरण सहा निकषावर आधारित आहे पहिलं वर्गीकरण आहे हंगामानुसार वर्गीकरण ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण ऑन द बेसिस ऑफ सीजन दुसरं वर्गीकरण या ठिकाणी हवामानानुसार वर्गीकरण ज्याला ऑन द बेसिस ऑफ क्लायमेट तिसरं वर्गीकरण आहे खाण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या भागानुसार ऑन द बेसिस ऑफ प्लॅन पार्ट्स यूज्ड आणि चौथं वर्गीकरण आहे मशागतीच्या पद्धतीनुसार वर्गीकरण ज्याला आपण मेथड ऑफ कल्चर म्हणतो आणि पाचवं वर्गीकरण आहे स्थलांतराच्या प्रतिसादानुसार वर्गीकरण रिस्पॉन्स टू ट्रान्सप्लांटिंग अशा प्रकारचे वर्गीकरण आहे आणि सहावं जे वर्गीकरण आहे त्या सहाव्या वर्गीकरणाचा नाव आहे वनस्पतीशास्त्रानुसार वर्गीकरण त्याला आपण म्हणतो बॉटॅनिकल क्लासिफिकेशन म्हणजे भाजीपाल्याचे हे जे जवळपास असणारे पन्नास पिकं आहेत ह्या पन्नास पिकांचं वर्गीकरण करण्यासाठी आपल्याला हे सहा प्रकारचे निकष या ठिकाणी वापरलेले आहेत आता एक एक निकष आपण एकानंतर एक पाहूया तर पहिला जो निकष आहे भाजीपाला पिकांचं वर्गीकरण हंगामानुसार तर हंगामानुसार भाजीपाला पिकांचं वर्गीकरण करत असताना त्यांचे तीन गट पडतात तर पहिला जो गट आहे त्या गटाचं नाव आहे पावसाळी किंवा ज्याला खरीप हंगाम म्हणतो आपण दुसरा जो गट आहे त्याला हिवाळी किंवा रब्बी हंगाम म्हणतो आपण आणि तिसरा जो गट आहे उन्हाळ्या हंगाम म्हणतो आपण आता या पावसाळ्या हंगामाचं वैशिष्ट्य काय असतं तर या हंगामाचा कालावधी असतो जून ते सप्टेंबर आणि या हंगामामध्ये सर्वसाधारणपणे शेंगवर्गीय भाज्या ज्याच्यामध्ये अपवाद आहे वाटाणा वांगीवर्गीय भाज्या तर या भाजीपाला पिकांची लागवड केली जाते शेंगवर्गीय भाज्यामध्ये गवार आहे चवळी आहे वाल आहे पावटा आहे घेवडा वाटाणा ही जरी शेंगवर्गी भाजी असेल तर ती थंड हवामानात येणारी आहे वांगीवर्गीय पिकामध्ये पिकांमध्ये टोमॅटो आहे मिरची आहे वांगी, वांगी। तर या पिकांची लागवड या हंगामामध्ये काही केली जाते दुसरा जो यातला प्रकार आहे हिवाळी किंवा ज्याला आपण रबी हंगाम म्हणतो तर या हंगामाचा कालावधी आहे ऑक्टोबर ते जानेवारी तर ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीमध्ये हे भाजीपाल्याची पिके घेतली जातात त्याच्यामध्ये कुठले कुठले पिके येतात तर कोबीवर्गीय भाज्या आहेत ज्यामध्ये पानकोबी फुलकोबी नवलकोल मुळा कंदवर्गीय भाज्यामध्ये कांदा लसूण बटाटा गाजर आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की शेंगवर्गीय भाजीमध्ये वाटाणा हे जे पिकायचे थंड हवामानात येतं तर हे हिवाळ्या अंगामध्ये काही ठिकाणी घेतलं जातं तिसरा जो या ठिकाणी गट आहे त्या गटाचं नाव आहे उन्हाळे हंगाम त्या उन्हाळ्या हंगामाचा जो कालावधी आहे तो उन्हाळ्या हंगामाचा कालावधी या ठिकाणी आहे फेब्रुवारी ते मे आणि या गटामध्ये किंवा या निकषानुसार आपण ज्यावेळा उन्हाळे हंगामात भाजीपाला पिकांचं वर्गीकरण करतो तर त्यावेळा काकडी वर्गीय भाजी आहे ज्यामध्ये बारा प्रकारच्या भाज्या आहेत त्या काकडी आहे दोडका आहे दुधी भोपळा आहे कारली आहे तांबडा भोपळा आहे कलिंगड आहे खरबूज आहे आणखी पडवळ आहे परवल आहे त्यानंतर तोंडली आहे तर ह्या भाज्या या ठिकाणी उन्हाळ्या हंगामात येतात आणि वांगी वर्गी भाज्याचा विचार केला तर टोमॅटो मिरची वांगी यासुद्धा भाज्या काय उन्हाळ्या हंगामात येतात म्हणजे या हंगामानुसार वर्गीकरण करत असताना या तीन गटामध्ये किंवा हो तीन उपगटामध्ये त्याचं विभागणी केली जाते पावसाळे हंगाम हिवाळे हंगाम आणि उन्हाळे हंगाम त्याच्यानंतर आता आपण दुसरा निकष बघूया दुसरा वर्गीकरणाचा जो निकष आहे त्याचं नाव आहे हवामानानुसार वर्गीकरण तर अकरावीमध्ये आपण ज्यावेळ फळझाडांचं वर्गीकरण हवामानानुसार केलं होतं तर त्यावेळेला त्याचे तीन गट पडले होते पण बारावीमध्ये आपण ज्यावेळा भाजीपाला पिकांचं वर्गीकरण करत असताना हवामान हल्ली कशी वापरतो तर त्यावेळेला दोन गट पडतात पहिला जो गट आहे त्या गटाचं नाव आहे शीतकटिबंधीय येणार याच्यामध्ये येणारे भाजीपालाची पिकं आणि दुसरा जो गट आहे उष्ण व समशीतोष्ण कटिबंधीय आता शीतकटिबंधीमध्ये कुठले भाजीपालाची पिके येतात तर जे पर्टिक्युलरली हिवाळ्या हंगामध्ये घेतले जाणारे पिकं आहेत ती पिकं या ठिकाणी येतात कोबीवर्गीय भाजी आहे पानकोबी आहे फुलकोबी आहे नवलकोला आहे मुळा आहे गाजर आहे वाटाण आहे कांदा आहे लसूण आणि बटाटा हे शीत कटिबंधात येणाऱ्या भाजीपाला पिक आहेत दुसरा जो गट आहे या ठिकाणी उष्ण व समशीतोष्ण कटिबंधी आहे तर यामध्ये शेंगवर्गीय भाज्या की ज्यामध्ये गवार चवळी वाल पावटा घेवडा वांगीवर्गीय भाज्यामध्ये टोमॅटो मिरची वांगी आणि काकडीवर्गीय भाज्या ज्याला आपण वेलवर्गीय भाज्या म्हणतो त्यामध्ये काकडी दोडका दुधी भोपळा कलिंगड कारली टरबूज तर अशा पद्धतीने या ठिकाणी खरबूज तर हे पिकं या ठिकाणी काही घेतली जातात म्हणजे हवामानाचा निकषाचा विचार जर आपण केला तर दोन गटामध्ये भाजीपाला पिकांचं वर्गीकरण केलं जातं एक शीतकटिबंधीय आणि दुसरा उष्ण व समशीतोष्ण कटिबंधीय तर हे अकरावीमध्ये तीन कटिबंध सेपरेट होते वेगळे होते पण बारावीमध्ये उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधीय भाजीपाला पिकांचं वर्गीकरण करत असताना हे एकत्र आहे त्याच्यानंतर पुढचा निकष बघूया आपण तर निकषाचं नाव आहे भाजीपाला पिकांचं वर्गीकरण खाण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या भागानुसार तर भाजीपाला पिकांचा आपण व्याख्यामध्ये पाहिलं होतं पूर्ण वनस्पती असेल किंवा तिचा कोणता भाग असेल की ता ता जो आपण स्वयंपाकामधून खाण्यासाठी वापरतो आपण त्याला भाजीपाला म्हटलं होतं तर अशा पद्धतीने या ठिकाणी हे भाजीपाल्याचा कुठला कुठला भाग आपण खाण्यासाठी वापरतो तर त्यानुसार पाच गट या ठिकाणी पडतात पहिला जो भाग आहे पान म्हणजे ज्या वनस्पतीचे आपण पानं भाजीसाठी वापरतो त्यामध्ये सर्वसाधारणपणे सगळ्या पालेभाज्या येतात पालक काय मेथी आहे चाकवत आहे कोथिंबीर आहे दुसरा खोड की ज्यामध्ये आळू पालक की ज्यांचं आपण खोड खाण्यासाठी वापरतो तिसरं फुल आहे की ज्यामध्ये हादगा शेवगा ब्रोकोली फुलकोबी जरी नाव असलं तरी तो फुलासारखा दिसणारा खोडाचा परिवर्तित भाग आहे पण फुलकोबी फुलामध्ये मोडत नाही तर हादगा शेवगा आणि ब्रोकोली फळांचा विचार आपण केला तर वांगी मिरची टोमॅटो कलिंगड दोडका तर हे जे भाजीपाल्याची पिकं आहेत ज्यांची फळं आपण खाण्यासाठी वापरतो आणि शेवटचा जो त्या ठिकाणी गट आहे जमिनी खालचा भाग ज्याच्यामध्ये कांदा मुळा बटाटा गाजर बीट लसूण हे जो वाडीचा भाग आहे ज्याला आपण कंदवर्गीय किंवा मूळवर्गीय पिकं म्हणतो आपण की जे या ठिकाणी खाण्यासाठी वापरत असतो आपण तर खाण्यासाठी येणाऱ्या भागानुसार वर्गीकरण करत असताना हे पाच गट या ठिकाणी पडतात त्यानंतर आता पुढचा निकष आपण बघूया चौथा निकष मशागतीच्या पद्धतीनुसार वर्गीकरण ज्याला आपण मेथड ऑफ कल्चर म्हणतो तर ज्या भाजीपाला पिकांची मशागतीची पद्धत एकसारखी आहे म्हणजे त्यांची लागवड करत असताना एकाच पद्धतीने आपण लागवड करत असतो तर या निकषांचा जर विचार आपण केला या निकषाचा वापर करत असताना तर एकूण बारा गट पडतात आता त्यामध्ये पहिले बघा बटाटा भेंडी रताळी की ज्यांची मशागतीची पद्धत इतर पिकाच्या तुलनेनं वेगळी आहे भिन्न आहे म्हणून हे तीन स्वतंत्र आहे त्यानंतर कोबीवर्गीय पिके पानकोबी फुलकोबी नवलकोल तर यांची लागवडीची का मशागतची पद्धत एकसारखी आहे शेंगवर्गीय पिके त्यामध्ये गवार आहे चवळी आहे वाल आहे पावटा आहे घेवडा आहे की यांची सुद्धा मशागतीची पद्धत काय एकसारखी आहे काकडीवर्गीय भाज्या काकडी दोडका कलिंगड खरबूज अशा प्रकारच्या भाज्या आहेत की जी काकडीवर्गीय भाज्या आहेत कंदवर्गीय भाज्या आले सुरण आळू इत्यादी त्या ठिकाणी कांदावर्गीमध्ये कांदा आणि लसूण मोडतात मूळवर्गीय भाज्यामध्ये मुळा आणि गाजर मोडतं पालेभाज्यामध्ये पालक मेथी चाकवत कोथिंबीर आणि फळभाज्यामध्ये वांगी मिरची टोमॅटो हे पिकं त्या ठिकाणी येतात आणि बहुवर्षीय भाज्यामध्ये शेवगा हादगा आणि कढीपत्ता आता हे जे बारा निकष किंवा बारा त्या मशागतीच्या पद्धतीनुसार जे केलेले बारा गट आहेत हे लक्षात कसे ठेवायचे हे तुम्हाला सोपे या ठिकाणी सांगतो त्या बारा गटापैकी तीन तीन गटांचा काय करायचं एकत्र करायचं उदाहरण तुम्हाला सांगायचं बटाटा भेंडी रताळी ही ज्यांची मशागतीची किंवा लागवडीची पद्धत तर कुठल्याही पिकासारखी नाही दुसरं आता वर्गीय शब्द आहे तर वर्गीय शब्दामध्ये ज्यांचा खाण्याचा भाग जमिनीच्या वरती आहे असे तीनचा एक गट करायचा आहे कुठले कुठले कोबी शेंगवर्गीय काकडी परत वर्गीय पर शब्द आहे पण खाण्याचा भाग जमिनी खालचा आहे त्यामध्ये कंद कांदा वर्गीय वर्गीय म्हणजे या ठिकाणी आपल्याला आता किती गट झाले तीन गट झाले आणि सर्वात शेवटचा जो गट आहे पालेभाज्या फळभाज्या आणि भोवर्ष भाज्या असे गट करायचे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे बारा गट लक्षात ठेवत असताना एकमेकामध्ये ते काय तुम्हाला संभ्रम निर्माण होणार नाही आणि स्पष्टपणे लक्षात ठेवायला काय सोपं जाऊ शकतं तर अशा पद्धतीने मशागतीच्या पिका पद्धतीनुसार भाजीपाला पिकाचं वर्गीकरणाचे बारा गट आहे त्यानंतर पुढचा जो निकषा आहे स्थलांतराच्या प्रतिसादानुसार भाजीपाला पिकांचं वर्गीकरण आता त्याला रिस्पॉन्स टू ट्रान्सप्लांटिंग म्हणतो आता भाजीपाला पिकांची लागवड करत असताना सगळ्याच पिकांची लागवड आपण काय रोपं तयार करून करत नाही काही पिकाची आपण टोकणी करतो काही पिकाच्या बिया आपण विस्कटून टाकतो पण यामध्ये दोन गट आहेत स्थलांतराची गरज असणारे स्थलांतराची गरज नसणारे आता स्थलांतराची गरज असणारे म्हणजे कुठली भाजीपाल्याची पिकं आहेत ज्यांच्या बिया अतिशय लहान असतात आकाराने ज्या बिया थोड्याशा महागड्या त्या की ज्यांची आपण पेरणी करू शकत नाही ज्यांची टोकणी करत असताना आपल्याला अडचण येते तर हा गट यामध्ये मोडतो हे कुठले कुठले पिकं आहेत वांगी मिरची टोमॅटो पानकोबी फुलकोबी कांदा या पिकांची आपल्याला रोपं तयार करावं लागतात म्हणून याला आपण काय म्हणतो स्थलांतराची गरज असणारी पिकं दुसरा जो गोष्ट या ठिकाणी स्थलांतराची गरज नसणारी पिकं तर गरज नसणारी पिकं म्हणजे ज्यांच्या बिया थोड्या आकाराने मोठ्या आहेत की ज्यांची आपण टोकणी करू शकतो ज्यांची आपण पेरणी करू शकतो ज्या बी थोड्यास आपण विस्कटन टाकू शकतो त्यामध्ये भेंडी आहे गवार आहे काकडी आहे दोडका आहे कोथिंबीर आहे मेथी तर या भाजीपाला पिकांची आपण रोपं तयार न करता डायरेक्ट आपण काय करू शकतो त्याची लागवड करू शकतो म्हणून ह्या गटाला काय म्हणतात स्थलांतराची गरज नसणार आहे आता त्याच्यानंतर शेवटचा जो काय व भाजीपाला वर्गीकरणाचा निकष आहे तो म्हणजे वनस्पतीशास्त्रानुसार वर्गीकरण आपल्या येणाऱ्या बोर्ड परीक्षेमध्ये हा निकष अतिशय महत्त्वाचा आहे सैद्धांतिक पेपरमध्ये जर पाहिलं आपण तर त्या सैद्धांतिक पेपरमध्ये जो पहिला प्रश्न असतो रिकाम्या जागा भरा तर त्यामध्ये या पिकापैकी कुल तर विचारतात किंवा शास्त्रीय नाव तर त्या ठिकाणी विचारतात आता वनस्पतीचा वर्गीकरण बघत असताना आपण की जसं बायोलॉजीमध्ये किंवा जीवशास्त्रामध्ये दोन आहेत त्या एक वनस्पतीशास्त्र आणि एक प्राणीशास्त्र मग या वनस्पतीशास्त्राचा जर विचार आपण करत असेल तर वनस्पतीचे चार मुख्य गटामध्ये विभागणी केलेली आहे थॅलोफायटा फायटा ब्रायो फायटा टेरिडो फायटा आणि स्पर्मॅटो फायटा आता यामध्ये काय काय येतं थॅलो फायटामध्ये सगळे शेवा येतात ब्राव्य फायटामध्ये सगळे मॉस येतात तेरडो फायटामध्ये नेचे येतं आणि स्पर्मॅटो फायटामध्ये दी सगळ्या बीजीधारी वनस्पती येतात मग आपला भाजीपाला कशामध्ये मोडतो ह्या स्पर्मॅटो फायटामध्ये मोडतो परत स्पर्मॅटो फायटाचे दोन प्रकार पडतात अनावृत्त्य बीजी आणि आवृत्ती बीजी अनावृत्त बीजी म्हणजे काय ज्यांच्या बियाच्यावरती आवरण नसतं आणि बीजे म्हणजे काय ज्यांच्या बियाच्यावरती आवरण आहे तर ह्या गटाचा जर विचार आपण केला तर भाजीपाल्याची पिकं आपले परत आवृत्त्य बीजी गटामध्ये मोडतात परत आवृत्तिबीजी गटामध्ये आपण जर पाहिलं कुळ आहे त्यामध्ये एक दल आणि द्विदल असे दोन प्रकार पडतात म्हणजे एक दल वनस्पती द्विदल वनस्पती आपण हायस्कूलमध्ये असताना शिकलो एक दल वनस्पती कशाला म्हणायचं आणि द्विदल वनस्पती कशाला म्हणायचं तर एक दल वनस्पतीची एकूण चार कुळ आहेत आणि द्विदल वनस्पतीची एकूण बारा कुळ आहे म्हणजे हे तर कुळ ज्याला आपण फॅमिली म्हणतो त्यानंतर शास्त्रीय नावामध्ये जिनस स्पेशीज बाबी आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत म्हणजे भाजीपाल्याचं वनस्पती शास्त्रानुसार वर्गीकरण करत असताना आपण एकंदरीत जर विचार केला तर आपले भाजीपाल्याचे पिकं एक दल वनस्पतीमध्ये चार कुळ आहेत आणि द्विदल वनस्पतीमध्ये बारा कुळ आहेत आता कुठले कुठले कुळ आहेत आणि त्यामध्ये कोणकोणते पीक आहेत हे आपण आता या ठिकाणी पाहूया तर यामध्ये बघा आता की वनस्पती म्हणजे आपण वर्गीकरण एकदल कुळामध्ये एकदम चार कुळ आहेत पहिल्या कुळाचं नाव आहे अमरिली डी डी सी की ज्यामध्ये दोन पीक आहेत त्यातलं पहिलं पीक आहे कांदा त्या कांद्याचं वनस्पतीशास्त्रीय नाव आहे आलियम सेपा दुसरे पीक आहे लसूण की ज्याचं शास्त्रीय नाव आहे आलियम सटायवम म्हणजे एकदल वनस्पतीतलं पहिलं कुळ आहे अमरिली डी दुसऱ्या कुळाचं नाव आहे अरेसी की ज्यामध्ये एकच पीक आहे अळू त्याचं शास्त्रीय नाव आहे कोलो केसिया इस्कुलेंटम त्यानंतर एक दलमधलं तिसरं कुळ आहे डायस्कोरिएसी त्यामध्ये एकच पीक आहे सुरन ज्याला आपण म्हणतो डायस्कोरिया आलाटा आणि चौथं कुळ आहे लिली लिलीएशी ज्यामध्ये शतावरी येतं किंवा ॲस्पेरॅगस म्हणतो त्याला आपण त्याचं शास्त्रीय नाव आहे ॲस्पेरायगस ऑपिशिनॅलिस म्हणजे या ठिकाणी बघा एक वनस्पतीमध्ये चार कुळ आहेत पण एकूण पिकं या ठिकाणी किती आहेत पाच आहेत म्हणजे अमरिली एशी कुळामध्ये दोन पिकं आहेत बाकीच्या सगळ्या कुळामध्ये एक एक पिकं या ठिकाणी येतं त्याच्यानंतर आता आपण द्विदल वनस्पतीचे कुळन त्यामध्ये येणारे पिकं पाहूया तर द्विदल वनस्पतीमध्ये एकूण बारा कुळ आहेत त्यातलं पहिलं कुळ आहे एझोसी तर एझोशीमध्ये एकच पीक आहे न्यूझीलंड पालक त्याचं शास्त्रीय नाव आहे टेट्रागोनिया एक्सपान्सा दुसरं कुळ त्या ठिकाणी चिनोपोळीशी त्यामध्ये पीक आहे पालक बीटरूट ज्याचं शास्त्रीय नाव आहे बिटा व्हलगॅरिस विलायती पालक स्पिनासिया ओलरेसिया तिसरं कुळ आहे कम्पोझिटी त्यामध्ये एकच पीक आहे लेट्यूस त्याचं शास्त्रीय नाव आहे लेट्युसी पालेभाजी आहे लॅक्टुका सटायवा त्याच्यानंतर चौथं कुळ आहे कॉनहुल लुएसी ज्यामध्ये एकच पीक आहे रताळी त्याचं शास्त्रीय नाव आहे आयपोमिया बटाटा पाचवं कुळ आहे क्रुसिफेरी ज्याच्यामध्ये पिका आहे एक पानकोबी ब्रासिका ओलरेशिया व्हरायटी कॅपेटाटा फुलकोबी ब्रासिका ओलरेशिया व्हरायटी बोट्रिटीस नवलकोल ब्रासिका ओलरेशिया व्हरायटी गॉन्गुलोर्स आणि चौथं त्या ठिकाणी पिक आहे मुळा ज्याचं शास्त्रीय नाव आहे रॅफॅनस सटायवस म्हणजे अशा पद्धतीने हे पाच कुळ आहेत त्याच्यानंतर सहावं कुळ बघूया आपण सहाव्या कुळाचं नाव आहे इफोर्बी अशी ज्यामध्ये पीक आहे शाबू तर ते, ते शाबूचं शास्त्रीय नाव आहे मॅनी हॉट इस्कुलेंट त्यानंतर सातवं कुळ आहे मालवेसी ज्यामध्ये एकच पीक आहे भेंडी भेंडीचे शास्त्र नाव आहे आबेल मॉस्कस इस्कुलेंटस आबेल मॉस्कस इस्कुलेंटस आठवं कुळ आहे आंबेली फेरी ज्यामध्ये दोन पिकं आहेत गाजर डॅकस कॅरोटा आणि कोथिंबीर कोरी एंड्रम त्याच्यानंतर नववं कुळ आहे पॉलिगॉनेशी ज्यामध्ये एकच पिक आहे चुका रुमेक्स व्हेसी कॅरीज आणि त्यांचं धावं जे अतिशय महत्त्वाचं कुळ आहे बोर्ड परीक्षेच्या दृष्टिकोनातून या कुळावर प्रश्न परीक्षेमध्ये पर हमखासपणे विचारले जातात त्या सोल्यानेशी कुळामध्ये एकूण पिक आहे चार त्यातलं पहिले पिक आहे टोमॅटो लायको परसिकॉन इस्कुलेंटम त्याचं शास्त्रीय नाव वा आहे वांगी सोलॅनम मेलांजना मिरची कॅप्सिकम ॲनम आणि बटाटा सोल्यानम ट्युब्रिझम तर हे झाले दहा कुळं की जे वनस्पतीमध्ये येतात त्याच्यानंतर अकरावं जे कुळ आहे त्या अकराव्या कुळाचं नाव आहे लेग्युमिनेशी ज्याला आपण शेंगवर्गीय भाज्याचं कुळ म्हणतो त्यातलं पहिलं पीक आहे वाटाणा त्याचं शास्त्रीय नाव आहे पिसम सटायवन चवळी दुसरं पीक आहे त्याचं शास्त्रीय नाव विग्ना सायनेन्सिस घेवडा फिजिओलस फलगॅरिस चौथं पीक लायमाबीन फिजिओलस लुनॅटस पाचवं पीक गवार सायमोप्सिस टेट्रागोनोलोबस सहावं पीक वाल पावटा डॉलिकस लॅबल्या आणि सातवं पीक मेथी ट्रायगोनेलला फेनोग्रिकम म्हणजे हे शेंगवर्गीय भाज्यामध्ये हे सात प्रकारची त्या ठिकाणी शेंगवर्गी भाज्यांच्या कुळामध्ये सात पिके येतात शेवटचं जी कुळ आहे बारावं कुळ ज्याला मोठं कुळ आपण म्हणतो कुकुरबिटीशी किंवा ज्याला आपण म्हणतो वेलवर्गीय भाज्या किंवा काकरी काकडीवर्गीय भाज्या आपण म्हणतो त्यातलं पहिले पीक आहे काकडी ज्याचं शास्त्रीय नाव आहे कुकुमस सठायवस दुधी भोपळा लाजे नारिया सिसरिया तांबडा भोपळा कुकुरबिटा मोच्छाटा कार्ले मेमोर्डिका चारनशिया दोडका लुफा ॲक्यूट अंगुला आणि सहावं घोसाळी लुफा सिलेंड्रिका त्याच्यानंतर सातवं जी पिक आहे त्या ठिकाणी कलिंगड किंवा त्याला आपण टरबूज म्हणतो सिट्रुलस लॅनाटस पुढचं आठवं पीक आहे खरबूज कुकुमस मेलो नववं पीक आहे त्या ठिकाणी टिंडा ढेमसे ज्याला आपण दिलपसन म्हणतो तर सर्कुलस हलगॅरिस दहावं पीक आहे पडवळ ट्रायकोसॅन्तस डायोसिया परवल हे सुद्धा बहुवर्षीय पाहिजे आहे ट्रायकोसॅन्तस कुकुमेरिना आणि बारावं त्या ठिकाणी पीक आहे कोहळा का बेनिन कासा हिस्पिडा आणि शेवटचं तोंडली कॉक्सिनिया इंडिका म्हणजे या बाराव्या कुळामध्ये एकूण तेरा पिकं त्या ठिकाणी काय घेतलेल्या आहेत म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये आपण भाजीपाला पिकांचं वर्गीकरण करत असताना हे जे सहा निकष आहेत हंगामानुसार हवामानानुसार खाण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या भागानुसार लागवडीची किंवा मशागतीच्या पद्धतीनुसार स्थलांतराच्या प्रतिसादानुसार आणि शेवटचं आपण पाहिलं वनस्पतीशास्त्रीनुसार वनस्पतीशास्त्रानुसार वर्गीकरण त्यामध्ये येणारे कुळ त्यामध्ये येणारे पिकं आणि त्यांची शास्त्रीय नावं आपण या ठिकाणीच पाहिलेली ले। आहेत आजच्या लेक्चरमध्ये हा भाग या ठिकाणी पुरेसा आहे धन्यवाद